कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कर्फ्यू लागू. पाचकंदीलकडे येणाऱ्या चारही रस्त्यांना बॅरिकेड्स लावून चौक करण्यात आला लॉकडाऊन. पाचकंदील परिसरात बॅरिकेड्सच्या बाहेर सुरक्षित अंतर ठेवून लोडगाड्यांवर भाज्यांची विक्री. कर्फ्यूमुळे गर्दी नाही. गुढीपाडव्याच्या सणावरही कोरोनाची दहशत. हार कंगन विक्रीला मात्र कर्फ्यूमुळे ग्राहकच नाहीत. कर्फ्यूच्या परिस्थितीचं वार्तांकन आणि चित्रीकरण करणाऱ्या माध्यमकर्मीशीही मी महाराष्ट्र चॅनलने साधला संवाद. कर्फ्यूमुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट. व्यवहार ठप्प. मशीनची खरेदी विक्रीही तुरळकच. कर्फ्यूमुळे धुळे शहरातील मच्छी बाजार परिसरात सर्वत्र दिसून आला सन्नाटा. आणि पुणे मुंबई येथून साक्री शहरात आलेल्या प्रवाशांची रुग्णालयात रवानगी. तपासणीनंतर होम क्वारंटाईनचा सल्ला. कोरोना व्हायरसची साखळी रोखण्याचा अत्यंत कठोर निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. या संचारबंदीचे उलटसुलट परिणाम धुळे शहर आणि परिसरात पाहायला मिळत आहेत. या सर्व परिस्थितीचा ठिकठिकाणच्या घटनास्थळी जाऊन मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संचालक संपादक चंद्रशेखर पाटील आणि चीफ कॅमेरामन दीपक वाघ यांनी सविस्तर आढावा घेतला. धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरील पाचकंदील चौकात येणाऱ्या चारही बाजूंचे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेले होते, त्यामुळे पाचकंदील चौक ओस पडला होता. नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. आपण पाहतोय की आपण पाचकंदीलच्या एरियामध्ये उभे आहोत. आपण आग्रा रोडला आहोत. कोरोनाच्या बाबतीमध्ये जी काही प्रिकॉशन घ्यायला सांगितलेली आहे ती प्रिकॉशन घरात बसल्या बसल्या अनेक नागरिक घेत आहेत. पण अनेक नागरिक खूप पॅनिक आहेत की भाजीपाला आला पाहिजे आपल्या घरामध्ये, नंतर आपल्याला भाजीपालाच मिळणार नाही. अशा प्रकारे नागरिक प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत. काल या ठिकाणी अतिशय भयंकर गर्दी होती आणि त्यामुळे इकडचा हा जो काही पाचकंदीचा एरिया आहे हा अतिशय पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आलेला आहे. आणि या एरियामध्ये कुठल्याही प्रकारे कोणत्याही भाजीपाला इथे विकू नये अशा प्रकारचा एक एकंदरीतच कायदा करण्यात आला आहे. आणि ह्या जे काही बॅरिकेड्स आपल्याला दिसत आहेत, या बॅरिकेडच्या पलीकडे जे काही भाजी विक्रेते आपल्याला दिसत आहेत ते पलीकडे भाजी विकत आहेत. पण त्याच्यात देखील एक ठराविक अंतर ठेवून भाजी विकण्याची त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की हा संपूर्ण जो काही पाचकंदीचा परिसर आहे हा अशा प्रकारे या आधी या धुळे शहरामध्ये कधीच निर्मनुष्य झाला नव्हता किंवा अशा प्रकारे कधीही दोन्ही साईडने लॉक करण्यात आला नव्हता. आपण पाहतोय की घरात बसल्या बसल्या लोक खूप पॅनिक होत आहेत, खूप चिंताग्रस्त होत आहेत आणि आपल्याला सामानच मिळणार नाही, आपण उपाशी राहू वगैरे असं नाही आहे. सरकार किंवा पोलीस खाते ह्या सगळ्या गोष्टींची परवानगी देणार आहे, त्या गोष्टीवरती विचार चालला आहे. संचारबंदी लागलेली असल्यामुळे कुणीही घराच्या बाहेर पडू नये अशा प्रकारचे जे काही आदेश आहेत ते जनतेने पाळावेत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पॅनिक होऊ नये, खूप घाबरून जाऊ नये अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. आजही आपण काळजी घेतली तर आपण या संपूर्ण स्टेजमधून किंवा या कोरोनाच्या संकटातून आपण बाहेर येऊ शकतो. अशा प्रकारचं जे काही वक्तव्य सातत्याने आरोग्यमंत्री देखील करत आहेत, डॉक्टर देखील वारंवार सांगत आहेत की आपण आपली काळजी घ्या, घराच्या बाहेर पडू नका. अगदी खूप आवश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडा. आपण पाहतो की प्रशासन कशाप्रकारे काळजी घेत आहे सगळी आणि प्रशासनाने कसे उपाययोजना केलेल्या आहेत की जेणेकरून हा जो काही कोरोनाचा जो काही विषाणू आहे हा जास्त पसरू नये आणि याचा जो काही एकंदरीतच प्रादुर्भाव आहे हा कमीत कमी लोकांना व्हावं अशा प्रकारची जी काही एक यंत्रणा आहे ती यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. त्याला आपण सगळ्या जनतेने देखील प्रतिसाद दिला पाहिजे आणि जनतेने देखील प्रशासन जे काही आवाहन करतं आहे ते आवाहन म्हणजे मान्य करून आपल्या घरातून बाहेर न पडता या संपूर्ण प्रशासनाला आपण सहकार्य केलं पाहिजे. आग्रा रोडला पाच कंदीलच्या एरियामध्ये आपण उभा आहोत. मी दाखवतो तुम्हाला की इकडे हा जो काही पाच कंदील आहे हा पाच कंदील या साईडला आहे. मी कॅमेरामनला विनंती करेन दीपक वाघ यांना की पाच कंदील जरा दाखवा. पाच कंदील आपल्याला दिसतो आहे अत्यंत शुकशुकाट इथे आहे. जी काही वर्दळ इथे असते ती वर्दळ आज आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. इकडे माझ्या डाव्या बाजूला भाजी मार्केट आहे. भाजी मार्केटसुद्धा आपण पाहतोय की अतिशय तुरळक असं अशी गर्दी आहे आणि इथंही लोक अतिशय कमी प्रमाणात आपल्याला आलेले दिसत आहेत. आपण पुढे जाऊया. हा जो काही माझ्या समोर जो काही हा आहे हा दाना बाजार आहे आणि हा दाना बाजार देखील आज पाहतोय की संपूर्णपणे बंद आहे, बंद करण्यात आलेला आहे.
स्वतःहून जे काही प्रिकॉशन सगळ्या व्यापाऱ्यांनी घेतलेलं आहे त्याचं खरं म्हणजे संपूर्ण धुळे शहरातून आणि प्रशासनाकडून त्यांचं कौतुकच होतं आहे. आपण पाहतो की हा संपूर्ण पाचकंदीचा जो काही एरिया आहे हा एरिया चारही बाजूने लॉक करायला बिलकुल की या एरियामध्ये जास्त कोणी गर्दी करू नये, कारण की सगळ्यात जास्त गर्दीचा जो काही भाग आहे तो भाग हा धुळे शहरातला पाचकंदीचाच भाग आहे आणि इथं वारंवार सगळे लोक पाचकंदीला इथं सगळ्यात स्वस्त भाज्या मिळतात किंवा बाकीच्या पण इतर वस्तू सगळ्या स्वस्त मिळतात, त्यामुळे लोक इथं गर्दी करतात आणि फार मोठ्या प्रमाणावरती लोक या पाचकंदीमध्ये येत असतात. आपण पाहतोय की या पाचकंदीचा एरिया जो काय हा संपूर्णपणे लॉक करण्यात आलेला आहे चारी बाजूने आणि खूप कमी इथं रहदारी राहील अशा प्रकारची एक व्यवस्था करण्यात आली आहे. तरी देखील आपण पाहतोय की इथं अतिशय म्हणजे निर्मनुष्य आहे आणि पोलीस प्रशासनाचा जो काही बंदोबस्त आहे तो अतिशय चोख आहे. पोलीस प्रशासन देखील काळजी घेत आहे की या भागामध्ये गर्दी होऊ नये, कुठल्याही परिस्थितीमध्ये अफरातफरी वाढू नये म्हणून हा संपूर्ण जो काही आहे हा प्रयत्न या प्रशासनातर्फे करण्यात आलेला आहे. आणि आपण पाहतोय की अतिशय कडक असा बंदोबस्त आहे. तिकडे आपण पाहतो की ट्रॅफिकची गाडी आहे आणि ट्रॅफिकचे काही सहकारी जे आहेत ते सहकारी देखील तिकडं या संपूर्ण घटनेवरती बारीक नजर ठेवून आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोक जास्त प्रमाणावरती बाहेर येऊ नयेत आणि करोनाचा जो काही वाढता धोका आहे आपल्या या महाराष्ट्राला देखील तो जो काही धोका आहे तो धोका टळावा अशा प्रकारची खबरदारी सगळीकडे घेण्यात येते. आपण पाहतो इकडे पुणे मच्छी मार्केट आहे, इकडं पुढे इकडचा पण एरिया जो काही तो लॉक करण्यात आलेला आहे. अशी म्हणलं की हा जो काही एरिया हा प्रचंड वर्दळीचा गर्दीचा आणि इथे खूप स्वस्त भाजी मिळते, खूप स्वस्त फळ मिळतात अशा प्रकारची एक धारणा या धुळेकरातल्या आपल्या जनतेची आहे, त्याच्यामुळे या विभागामध्ये या परिसरात प्रचंड गर्दी होते आणि म्हणूनच पाचकंदील हा एरिया अतिशय फेमस आहे आणि इथं विक्रेतेही फार मोठ्या प्रमाणात असतात आणि विकत घेणारे जे काही ग्राहक आहेत ते देखील फार मोठ्या प्रमाणात असतात. आपण पाहतोय की इकडे तहसील कार्यालयाकडून हा जो काही येणारा रस्ता आहे हा रस्ता देखील इकडून यांनी बंद केलेला आहे. जसं मी मगाशी सांगितलं तसं चारही बाजूने हा जो काही पाचकंदीलचा एरिया आहे हा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे आणि शब्दशः लॉकडाऊन हा एरिया झाला आहे. आपण पाहतोय की चारही बाजूला आपण पाहतोय की प्रचंड शुकशुकाट आहे. आपण पाहतोय माझ्या मागे देखील बघतोय आपण की तिकडे मागे बॅरिकेड्स लावलेत आणि ते बॅरिकेड्सच्या मधून कोणालाही येता येत नाही, कोणालाही येऊ दिलं जात नाही आहे, सगळीकडे पोलीस बंदोबस्त आहे. इकडं हा जो काही रस्ता आहे हा इकडे पांझरा नदीकडे जातो हा आग्रावडचा रस्ता, हा इकडचा पण रस्ता पॅक करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हा संपूर्ण आग्रा रोड पाचकंदीलचा जो काही विभाग आहे तो पाचकंदीलचा विभाग संपूर्ण आग्रा रोडमध्ये लॉक करण्यात आलेला आहे आणि या एरियामध्ये जास्त गर्दी होऊ नये, लोकांनी पण गर्दी करू नये अशा प्रकारच्या सूचना वारंवार पोलीस देताना दिसत आहेत. आपण पाहतोय की आपले काही किराणा दुकानवाले जे बांधव आहेत जे व्यापारी आहेत ते दुकानासमोर बसलेले आहेत आणि अतिशय छोटंसं त्यांनी दुकान उघडलेलं आहे. काय आपण सांगणार, काय संपूर्ण प्रशासन प्रचंड वेगाने कामाला लागलं आहे आणि हा प्रादुर्भाव जो कोरोनाचा तो होऊ नये त्याबाबत आपण काय सांगाल? किराणा शासनाने अगदी बरं केलं, बाजार पूर्ण उघडा असता तो फार गर्दी करते, त्याच्याने ते संसर्ग होण्याची भीती असते, हे जे पाऊल उचलली. इथं हा जो काही संपूर्ण पाचकंदीचा परिसर लॉकडाऊन केलेला आहे ते अतिशय चांगलं केलं आणि प्रशासनाने ह्याची काही भूमिका ही भूमिका फार पटकन घेतली त्याच्यामुळे प्रशासनाचे मी आभार मानतो आणि हे करणं आवश्यकच होतं कारण की या एरियामध्ये प्रचंड गर्दी असते. संपूर्ण धुळे जिल्ह्यातून लोक इथं खरेदी करण्यासाठी येत असतात आणि इथं किराणा दुकान असू द्या, फळ असू द्या, भाजी असू द्या, आणखी बाकी कपडा मार्केट आहे, इथं दाना मार्केट आहे, तर इथं स्वस्त थोडंसं आपल्याला मिळेल वस्तू म्हणून लोक इथं गर्दी करत असतात आणि खरोखरच या संपूर्ण एरियामध्ये अनेक वस्तू खूप स्वस्त मिळत असतात आणि म्हणूनच धुळे जिल्ह्यातून लोक इथं खरेदी करण्यासाठी येत असतात. पाचकंदील चौकाकडे येणाऱ्या रस्त्यांवर लावलेल्या बॅरिकेड्सच्या बाहेरील परिसरात काही भाजीपाला विक्रेत्यांनी लोडगाड्या लावून भाज्यांची विक्री केली. भाज्या खरेदीसाठी नागरिकांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. या भाजी विक्रेत्यांनी आपल्या लोडगाड्यांवरून सुरक्षित अंतर ठेवून भाज्यांची विक्री केली. त्याचप्रमाणे पाचकंदील परिसरातील आत असलेल्या भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांनी आपली भाज्यांची दुकाने लावली होती, मात्र त्याकडे अपवाद वगळता ग्राहक फिरकले नाहीत. भाजी विक्रेते मात्र गर्दी येत नसली याबाबत समाधान व्यक्त करतायत. आपण पाचकंदीलच्या परिसरामध्ये आपण फिरतो आहोत, आपण पाहतोय की तिथं जो काही लॉक केलं आहे संपूर्ण पाचकंदील परिसर, पण त्याच्या बाहेर भाजी विक्रेते जे आहेत ते आपला व्यवसाय करतायत आणि लोक देखील भाजी घेण्यासाठी गर्दी करतायत. काय आपण सांगाल, शासनाने ह्याचे काही उपाययोजना केल्या आहेत आणि कोरोनामध्ये काही विषयामध्ये त्यांनी संपूर्ण जीवनात समान घातलं आहे, जनतेने सुद्धा या गोष्टीत सहकार्य करायला हवं सर. जनतेने जे विना कारणास्तव बाहेर निघू नये, अत्यावश्यक सेवा असतील तेवढंच घराच्या बाहेर पडावं. कोरोना व्हायरस आटोक्यात येऊन सर आपण तर जनतेने काळजी नाही घेतली, तुझं व्हायरस फैलणार. आपण
आम्ही तो व्हायरस हा प्रचंड प्रमाणात वाढतोय. आपण आज आजपासून कर्नाटकचा आकडा फार मोठा झाला आहे. 8 दिवसापूर्वी आपला महाराष्ट्राचा आकडा मोठा होता. गुजरात मागे नाही आहे, राजस्थान मागे नाही आहे. काय आपण सांगाल, जनतेने काय काळजी घेतली पाहिजे? फार मोठ्या प्रमाणात लोक काय चालले म्हणून फिरायला जात आहेत, काय सांगाल? जास्तीत जास्त करून जनतेने मास्क लावावे, अतिदक्षता वापरावी, सॅनिटरी नॅपकिनचा वापर करावा, विना आवश्यक घराच्या बाहेर निघू नये, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रात देखील आटोक्यात येऊ शकतो करोना व्हायरस. आम्ही स्वतः लावलंय सर, बोलताना काय करणार, काय लावावं लागलं सर, आपण विचार आम्ही स्वतः त्याची काळजी घेतो. प्रशासन जे काय कडक कायदा राबवणार आहे, आता आज जरी एवढी लोक आपल्याला दिसत असली तरी उद्या जर कडक राबवली आपलं काय म्हणून आज भाजीपाला मिळतो घेऊन 2-4 दिवस जनतेने सांगितलं म्हणून सरकारने आपण त्याची काळजी घेऊ हे सांगू. आपण पाहतोय की संपूर्ण लोकांची मानसिकता झाली आहे की कडक कायदा राबवला तर आम्ही तयार आहोत, आम्ही अंमलात आणण्यासाठी तयार आहोत, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. या विषाणूच्या साठी आम्ही 2 हात करायला तयार आहोत. कोरोना विषाणू याचा जो काही प्रादुर्भाव आहे हा थांबला पाहिजे, यासाठी आम्ही सगळ्या प्रकारे सहकार्य आम्ही शासनाला करायला तयार आहोत. अशा प्रकारची आपण पातळीकरची काय प्रतिक्रिया आहे ती आपल्याला ऐकायला मिळते. जरी ते भाजी विक्रेते असले तरी देखील त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, घरातल्या एकाच व्यक्तीने बाहेर पडावं आणि जो काही बाजार असेल तो करावा, त्याच्यामुळे जो काही प्रादुर्भाव आहे या विषाणूचा तो होणार नाही. आपण पुन्हा पाचकंदील परिसरामध्ये आहोत आणि भाजी मार्केटमध्ये आपण आहोत. आपण पाहतोय की भाजी मार्केटमध्ये देखील खूप कमी अशी वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. या भाजी मार्केटमध्ये आपण ज्यावेळेला नेहमी येतो त्यावेळेला या भाजी मार्केटमध्ये शिरणं देखील मुश्किल असतं, एवढी गर्दी या धुळ्याच्या भाजी मार्केटमध्ये असते. आपण पाहतो की या साईडला बघतो आपण अतिशय शुकशुकाट आहे, भाजी विक्रेते आलेले आहेत पण इथं ग्राहक अजून आलेले नाहीत, कारण की या हा संपूर्ण जो काही एरिया आहे, हा संपूर्ण एरिया परिसर हा जो काही लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो हे संपूर्ण भाजी मार्केट जे आहे हे आज इथं या भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि पोलिसांनी रिस्ट्रिक्शन घातल्यामुळे, पोलिसांनी काही गोष्टी सांगितल्यामुळे इथं आपल्याला ग्राहकांचा शुकशुकाट बघायला मिळतो आहे. भाजी ही जीवनावश्यक वस्तूमध्ये मोडत असते, त्याच्यामुळे आज हे मार्केट आपल्याला उघडं दिसतंय, पण लोकांची गर्दी जी काही ती फार कमी झालेली आहे. आणि टप्प्याटप्प्याने काय होईना लोकांना या आजाराचं जे काही म्हणजे गांभीर्य आहे, या आजाराचं गांभीर्य टप्प्याटप्प्याने काय होईना लोकांना कळत आहे. आणि म्हणूनच आपण पाहतोय की ही जी काही एक लोकांची जी काही गर्दी रुडवलेली आहे ती आपल्याला या भाजी मार्केटमध्ये दिसते आहे. आजची परिस्थिती काय आहे आणि काय झालं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आजचं वातावरण शांत जरी असलं तरी आम्ही भाजीवाले म्हणजे खुशी आहे किंवा आपण या कोरोना जो आजार आहे त्याच्यावर आपण म्हणजे भारत सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार जे प्रक्रिया राबवत आहे ते त्यांच्यासोबत आम्ही भाजीवाले सुद्धा म्हणजे संपूर्ण प्रतिसाद देत आहोत त्यांना, त्याबद्दल आम्ही खुश आहोत. किंवा असं राबवलं आहे थोडं काय असेल ना जे लोकांपर्यंत पोहोचेल, जे मूलभूत गरजा आहे जसं दूध हे भाजीपाला आहे थोड्या वेळात काय असेल ना ते पोहोचेल आणि त्यांना काही ना काही मिळेल बुवा. आम्ही चांगले आहोत भाऊ, खुश आहेत बुवा. म्हणजे आज गर्दी नसली तरी पण तुम्हाला याचा आनंद आहे किंवा हे कुठेतरी हा आजार थांबला पाहिजे? आम्ही त्याबद्दल म्हणजे कसं आहे आज त्यांच्यासाठी नाही आमच्यासाठी पण सर्वांसाठी अगदी खरं आहे. आजच गर्दी केली आणि आजच जर सगळं आपण गर्दी करायचं म्हणलं तर अफरातफरी वाचेल. आणि आपण जिवंत राहिलो तर भाजी विकत घेऊ, आपण जिवंत राहिलो तर धान्य विकत घेऊ, आपण जिवंत राहिलो तर जेवण करू, अशा प्रकारची काही परिस्थिती आहे. त्यांनी देखील प्रशासनाचं आभार मानलेलं आहे की ही जी काही उपाययोजना आहे प्रशासनाने ती अतिशय चांगली केली आणि लोकांनी देखील त्याला सहकार्य करावं अशा प्रकारचं मत आपण पाहतोय. प्रातिनिधिक मत भाजी विक्रेत्यांचं पण इथं आहे. बुधवारी असलेल्या गुढीपाडव्याच्या सणावर देखील कोरोनाची पूर्णपणे दहशत दिसून येते. गुढीपाडव्यासाठी साखरेचे हारकंगण खरेदी केले जातात, मात्र बाजारात हारकंगण विक्रीला ठेवले तरी ग्राहक कर्फ्यूमुळे खरेदीला येऊ शकत नाहीत, त्यामुळे हारकंगणचं उत्पादन देखील विक्रेत्यांना महागात पडतंय. याविषयी देखील मी महाराष्ट्रने विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. प्रभू रामचंद्रांचा ज्या दिवशी वनवास संपला त्या दिवशी प्रभू रामचंद्र घरी आले तो दिवस गुढीपाडव्याचा दिवस म्हणून आपल्याकडे मानला जातो. त्यामुळे गुढीपाडव्याला हिंदू संस्कृतीमध्ये प्रचंड असं महत्त्व आहे आणि ते जे काही महत्त्व आहे ते महत्त्व म्हणजे आजच्या दिवशी लोक आपल्या घरावरती गुढी उभारून हा जो काही दिवस आहे तो साजरा करत असतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्या गुढीमध्ये भाग जो असतो तो हार कंगणचा असतो. आपण काय सांगाल की यावर्षी कोरोनाचे प्रचंड सावट संपूर्ण व्यापारावरती आहे. आता हिंदू धर्माचा जो काही सण, हिंदू धर्माचं जे काही महत्त्व आहे गुढीपाडव्याचं, तो उद्याच्या दिवशी येऊ घातलेला आहे. आणि आजपासून म्हणजे प्रचंड अशी एक कडक कारवाई करण्यात येते आणि कुठेतरी लोक ऐकत नाहीत म्हणून संचारबंदी देखील लावण्यात आली. काय आपण सांगाल की यावर्षी या संपूर्ण सणावरती काय, या संपूर्ण करोनाचं काय सावट काय बोललं आपण?
कोरोना व्हायरसमुळे जे बातमी निर्माण झालेली आहे त्याबद्दल लोकांनी आपले संरक्षण स्वयं करावे, आपलं सैन्य घरोघरी सावधगिरी मानायला पाहिजे. दरवर्षी जे काही हे हार करण्याचं यावर्षी त्याचं काय प्रमाण काय लागतं? प्रमाण तर खूप कमी होऊन गेलेलं आहे. लोकं घराच्या बाहेर निघत नाही, भरपूर लोकं ते सामान्य माल पण काही जास्त विकलं जात नाही. ते जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या वगैरे आहेत. जसं की आपलं मला वाटतं की किराणा दुकान देखील आपला तर काय किराणा दुकानातून कशा पद्धतीने माल घेत आहेत, लोक खरेदी करतायत किंवा त्या एकदम माल भरत आहेत, काय सांगाल आपण? लोक एकदम माल भरून घेत आहेत. विधीच्या निर्माणामुळे लोकांनी एकत्र माल भरून घेत आहेत. लोकांच्या मनात भीती आहे, त्याच्यामुळे लोक येत आहेत दुकानावरती. जीवनावश्यक वस्तू जरी जीवनावश्यक वस्तूंना सूट जरी दिलेली असली तरी देखील लोक आपला जो काही लागणारा जो काही किराणा आहे तो अधिक प्रमाणात भरून घेताना दिसत आहेत. आणि एकाच दिवसामध्ये सगळ्यात किराणा भरून घेऊ नये असं शासनाने वारंवार सांगताना देखील लोक ती चूक करत आहेत. लोकांना या सगळ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ मिळणारच आहे आणि प्रशासन देखील देणार आहे. त्यामुळे लोकांनी संयम ठेवून हा संपूर्ण प्रकार जो काय आहे तो बघावा आणि त्याच्यावरती जी काही कृती असेल ती अतिशय संयमाने करावी अशा प्रकारची एक प्रतिक्रिया देखील या आपल्याला बांधवांनी दिलेली आहे. आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की अतिशय सावध राहून आणि अतिशय संयमाने आपण या संपूर्ण संकटाला कोरोनाच्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया सर्वत्र आपल्याला या धुळे शहरामध्ये उमटताना दिसते. कर्फ्यू दरम्यानची शहरातील परिस्थिती काय आहे हे लोकांना घरबसल्या कळावं, त्यांना वस्तुनिष्ठ माहिती देण्यात यावी यासाठी पत्रकार बांधवही फील्डवर फिरत आहेत. त्यांना कशा प्रकारचे अनुभव येत आहेत याविषयी देखील मी महाराष्ट्रने पत्रकारांशी संवाद साधला. नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. आपण आग्रा रोडला उभे आहोत. आज सकाळपासून आपण जे काही काम करतो आग्रा रोडला, जे काही आपण एक्सपोज करतो आग्रा रोडचे सगळे चित्र, आपण पाहतोय की लोक घरात बसायला तयार नाही. आणि माध्यम प्रतिनिधी जे आहेत आमचे माध्यम प्रतिनिधी अनेक छायाचित्र प्रकाशित करतायत, अनेक व्हिडिओ या धुळे शहरामध्ये सोशल माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहेत, पण लोक अजूनही घरात बसायला तयार नाहीत. मी माध्यमकर्मींची मुद्दाहून चर्चा करणार आहेत. माध्यमकर्मीवरती एक जबाबदारी आहे की शहरात काय चाललेलं आहे, कुठे काय विपरीत चाललं आहे ते दाखवण्याचं काम माध्यमकर्मी करत असतात. त्याच्यामुळे त्यांना घराच्या बाहेर निघणं अनिवार्य आहे. काय सांगणार आपण, या धुळे शहरामध्ये अजूनही फार मोठा म्हणजे शहरात पाहण्यात येत नाही, काय बोलणार आपण? आपण लोक आज जो जसा पाहिजे तसा सिरियसपणा धरत नाही आणि कुठेतरी आपण कमकुवत पडत आहोत. पोलीस प्रशासनसुद्धा हे दिरंगाई करत आहे आणि मोठ्या प्रमाणात आग्रा रोडवर लोक भाजीपाला घेण्यासाठी जमत आहेत आणि हा साठा करून ठेवत आहेत. हा साठा करून ठेवण्याची गरज नाही. ज्या अर्थाने भाजीपाला जे आपल्याला जीवन आवश्यक वस्तू आहे ते मिळणार आहेत, तरी देखील लोक कोणत्याही कोणत्या कारणाने बाहेर पडत आहे, स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालत आहेत आणि हा कुठेतरी आपल्याला वेगळा संकेत मिळतो आहे असं मला वाटतं. आपण काय सांगाल, सातत्याने शासनाकडनं आवाहन करून अतिशय आपण नम्र निवेदन करून देखील लोक घराच्या बाहेर पडले आहेत. आपण जे काही बघतो, आपण चित्रीकरणासाठी जातो, आपण फोटो काढतो, आपल्याला देखील कुठेतरी बज्जाव केला जातो की काय तुम्ही आमचं चित्रीकरण करताय, मग आम्ही घरातच बसायचं का? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. काय आपण सांगा, प्रशासनाने आता शक्ती आभार पाहिजे. आजपर्यंत कसं होतं, चला गावात काय चालू आहे बघायला येऊ, काही मजाक म्हणून काहींची भावना अशी की आपल्या धुळ्यात अजून डिटेक्ट नाही झाला ना, आपल्याला काही होऊ शकत नाही अशा लोकांच्या भावना आहे. त्या भावना दूर व्हायला पाहिजे आणि थोडं प्रशासनाने सक्ती घ्यायला पाहिजे, तरच लोकं घरात बसतील, नाही तर लोकं घरात बसणार नाही. आपण पाहतोय की कर्नाटक सगळ्यात आधी महाराष्ट्राचा आकडा फार मोठा होता, आता कुठेतरी महाराष्ट्राचा आकडा काहीतरी कमी होताना दिसतोय. कुठेतरी गुजरात पुढे जातं आहे, कर्नाटक पुढे जातं आहे, अशा प्रकारचे ते सगळे कॉम्पिटिशन आकड्यांचे चालू आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे काही रुग्ण आहे ते बरं होण्याचं प्रमाण देखील थोडंसं बरं आहे. काय सांगाल आपण या बाबतीत? हेच जे नरेंद्र मोदींनी आदेश केले होते रविवारची तुम्ही घरी बसा, असं अगर प्रत्येकाने ठरवलं तर महाराष्ट्रातनं जपू शकतो. आपण पाहतोय, आपण जी काही चर्चा आपल्या या माध्यम प्रतिनिधींशी करतोय, त्यांचं म्हणणं असंच आहे की लोक सिरियसली घ्यायला तयार नाही आणि ज्यावेळेला लोक सिरियसली घेतील त्यावेळेला उशीर झालेला असेल आणि त्यावेळेला आपल्याकडे वेळ नसेल. आपण काय सांगाल, आधी आपण पाहतो की धुळे शहरामध्ये लोक अतिशय बिझनेस फिरताना दिसत आहेत, कुठेतरी पाच पाच दहा दहा लोक येऊन गप्पा मारताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे जो काही आपण संचारबंदी लागू केली होती त्याच्या आधी आपण 144 कलम शासनाने लागू केले होते, कुठले प्रकारचं गांभीर्य धुळे शहरातल्या लोकांना नाही, काय सांगाल? लोक या रोगावर गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाही, परंतु लोकांना ही गोष्ट कळत नाही की ज्यावेळेस याचा फैलाव होईल तर भारतात एवढी यंत्रणा नाही आहे की हा आटोक्यात आणू शकतो.
म्हणून शासनाचं हे नियोजन आहे की बा जेणेकरून लोक इथेच थांबला तर हा म्हणजे पुढची मोठी जी हे महामारी ती टळू शकेल. पण लोक याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. हे लोक सर्रास फिरत आहेत, लोक बंद कसं आहे हे बघण्यासाठी घरातून बाहेर येत आहेत. रात्री 9 नंतर इथे अनेक असे परिवार मी बघितले की जे फक्त फॅमिलीला दाखवण्यासाठी की बघा आग्रा रोड सुटसुकाट कसा असतो हे दाखवण्यासाठी इथे येत आहेत. आपण पाहतोय की माध्यम प्रतिनिधी संपूर्ण धुळे शहरामध्ये धुळे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असतात. त्यांचे जे काही अनुभव आहेत ते अतिशय बोलके अनुभव आहेत. कुठेतरी प्रशासनाला जे अपेक्षित आहे ते अपेक्षिताला कुठेतरी खो घातला जातो आहे आणि प्रशासनाने जे काही आव्हान केलं आहे ते आव्हान कुठेही त्याच्यावरती अंमलबजावणी करताना लोक दिसत नाहीत, पूर्णपणे दुर्लक्ष करताना लोक दिसत आहेत. तर धुळे शहरातल्या नागरिकांना माझी देखील कळकळीची विनंती आहे की कृपया पिकनिक स्पॉट या धुळे शहराचं बनवू नका. आग्रा रोड किती सुनसान आहे असं दाखवण्यासाठी तुम्ही रस्त्यावरती येऊ नका. या करोनाची जी काही दहशत आहे ती दहशत प्रचंड आहे. करोनाचा जो काही फैलाव आहे तो प्रचंड वेगाचा फैलाव आहे. गुणाकार याचा व्हायला नको अशा प्रकारे प्रशासनाने सातत्याने सांगितलेलं आहे. पण या रोगाचा जो काही गुणाकार आहे, कोरोनाचा जो गुणाकार आहे, तो गुणाकार सातत्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील वाढतोच आहे. काय आपण केली पाहिजे उपाययोजना हे आपणच ठरवलं पाहिजे आणि प्रशासन जे काही आव्हान करत आहे त्या आव्हानाला खरोखरच आपण मानलं पाहिजे आणि आपण घरातून बाहेर न निघण्याचा निर्णय घेतला पाहिजे. कर्फ्यू दरम्यान धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपवाद वगळता शुकशुकाट पाहायला मिळाला. मंगळवार हा धुळ्याच्या बाजाराचा महत्त्वाचा दिवस असतो, मात्र या मंगळवारी बाजार समितीतील व्यवहार ठप्प पडले होते. याविषयी देखील मी महाराष्ट्राने वस्तुस्थिती जाणून घेतली. आपण धुळे शहरामधली जी काही स्थिती आहे ती आपण दाखवतोय. आता आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर उभे आहोत. या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपूर्ण धुळे जिल्ह्याचा जो काही शेतमाल आहे तो शेतमाल इथं आणला जातो आणि इथून या शेतमालाची विक्री केली जाते. म्हणून हे शेतकऱ्यांसाठी आणि धुळ्यातल्या नागरिकांसाठी देखील हे अतिशय महत्त्वाचं समजलं जाणारं ठिकाण आहे. इथे संपूर्ण जिल्ह्यातले शेतकरी आपला माल आणत असतात आणि इथे मालाची विक्री करत असतो. आपण पाहतोय की इथं प्रचंड असा शुकशुकाट आहे आणि इथं कुणीही आज आलेलं दिसत नाही. आजचा जो काही वार आहे, आज मंगळवार आहे, मंगळवारचा जो काही बाजार असतो तो मंगळवारचा बाजार या धुळे शहराचा असतो आणि मंगळवारच्या दिवशी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रचंड गर्दी असते. शेतकऱ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर ये जा असते आणि आपला जो काही माल आहे तो माल विक्रीसाठी शेतकरी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणत असतात. आपण पाहतोय की आज मंगळवार असून देखील अतिशय शुकशुकाट आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शासनाने दिलेला काही जो संदेश आहे, एकत्र जमू नका, 5 पक्षीय एकत्र व्यक्ती जमू नका आणि या प्रशासनाने जे काही केलेलं आव्हान आहे त्याला तुम्ही सहकार्य करा. तर ते जे काही आव्हान आहे ते आव्हान कुठेतरी सफल होताना या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला दिसतंय. आपण पाहतोय की संपूर्ण धुळे शहरामध्ये आपण फिरत असताना 15-20% जी काही लोकांची उपस्थिती आहे ती उपस्थिती किंवा धुळे शहरात काय चाललं आहे, धुळे शहरात नक्की बंद पडलं आहे का, अशी क्युरियोसिटी म्हणून लोक बघायला येत आहेत आणि धुळे शहरामध्ये काही रस्त्यावरती गर्दी वाढताना दिसते. पण मी आपल्या ग्रामीण शेतकऱ्याला मी धन्यवाद देतो की खरोखरच हा जो काही शेतकरी आहे, हा शेतकरी मला धुळे शहरात देखील दिसलेला नाही आहे आणि हा शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील आज आपला माल घेऊन आलेला दिसत नाही आहे. आज या धुळे शहरामध्ये नाही, संपूर्ण भारतामध्ये जमावबंदीचा जो काही कायदा आहे तो लागू केलेला आहे. कुठेही तुम्ही संघटित होऊ नका अशा प्रकारचा कायदा इथं एक आपल्याकडे घोषित झालेला आहे, जमावबंदी घोषित झाली आहे. पण तरी देखील लोक आपण पाहतोय आगारा रोडमध्ये जमावबंदीचा जो काही आदेश असेल तो धुडकावताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून माझं आव्हान आहे की तुम्ही या शेतकरी राजाकडनं काहीतरी शिका. तो आपल्या गावात सुखरूप आपल्या घरामध्ये आहे, आपण देखील आपल्या शहरामध्ये सुखरूप आपल्या घरामध्ये बसा. शासनाने जे काही केलेलं आव्हान आहे ते तंतोतंत पाळा. करोनाचा हा जो काही विषाणू आहे हा विषाणू थांबणारा विषाणू नाही आहे, त्यामुळे त्याला आपण प्रिकॉशन घेतलेलीच बरी. अशा प्रकारचे जे काही संदेश आहेत ते संदेश आपण पण पाळा, आपणही द्या, आपणही घराच्या बाहेर पडू नका आणि लोकांनाही पडू देऊ नका. अशा प्रकारे जर आपण वागलो तरच आपली याच्यातून सुटका आहे, नाही तर चित्र अतिशय भयंकर आहे.
जसं मी मगाशी म्हणलं की धुळे जिल्हा कृषी उत्पन्न समिती जी काय आहे, ह्या धुळे शहराची जी काय आहे जीवदायिनी आहे, आणि या समितीमधून संपूर्ण धुळे जिल्ह्याचे जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी आपला माल इथे आणत असतात आणि आपल्या मालाची विक्री ते इथे करत असतात. आपण पाहतो की काही सहकारी नेते सातत्याने या कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित आहेत आणि रोज 24 तास संबंधित आहेत. या इथल्या जे काही उलाढाली असतील, इथल्या जे काही घडामोडी असतील, त्याच्यावरती या सगळ्या लोकांचं बारीक लक्ष असतं. आणि जो काही बाहेर गावाहून ग्रामीण भागातून जो काही येणारा शेतकरी आहे, तो शेतकरी इथं माल आणतो आणि कोणाच्या तरी विश्वासावरती आपल्या मालाची विक्री करत असतो. मी मगाशी जसं म्हटलं होतं की आज मंगळवार आहे, मंगळवारचा जो काही दिवस असतो तो दिवस या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हा सुवर्ण दिवस असतो आणि आजच्या दिवशी फार मोठी उलाढाल या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असतो. आणि ग्रामीण शेतकरी आजच्या दिवशी जे काही आपण केलेलं कष्ट असेल त्या कष्टाचा जो काही मोबदला आहे तो मोबदला घेऊन आपल्या घरी जात असतो आणि आपल्या पोरबाळांचा उदरनिर्वाह करत असतो. काय सांगा, आपण आजचा दिवस मंगळवारचा बाजाराचा दिवस आहे, पण कोरोनाचं जे काही संकट आहे ते फार मोठं संकट आहे. काय आपण सांगाल आणि काय बोलू आपण याबद्दल? आमचा हप्त्यातून हा जिल्हा धुळे जिल्हा असून इथे लाखो रुपयाची उलाढाल होत असते. आमचा इथे आडत दुकानदार जे काही आहेत ते मिरचीचे व्यापारी, आडत दुकानदार, भुसार, भाजीपाला, तसेच गाई म्हशींचाही एक चांगल्या प्रकारचं इथे मार्केट असतं. पण या कोरोना व्हायरसमुळे खूप शांतता पसरलेली आहे. तर या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी जे त्यांनी आम्हाला निवेदन दिलं किंवा जी विनंती केली तर ते सर्व मार्केट समितीच्या वतीने व टेम्पो चालक मालक संघटनेच्या वतीने आम्ही त्यांचं निर्णयाचं अभिनंदन करू आणि जनतेने काटेकोरपणे या नियमाचं पालन केलेलं आहे. इथे संपूर्ण शांतता आहे इथे. तर त्या हिशोबाने जेणेकरून हा कोरोना व्हायरस जो आजार आहे तो पसरायला नको आहे, त्यामुळे खूप हा चांगला निर्णय आहे आणि जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. असाच प्रतिसाद सतर्कतेने 31 मार्चपर्यंत हा प्रतिसाद मिळायला पाहिजे, जेणेकरून हा आजार परिपूर्ण नष्ट व्हायला पाहिजे. तर मी सर्वांचं अभिनंदन करेल, चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक छोटे मोठे उद्योग असतात, अनेक छोटे मोठे भाजी विक्रेते आहेत, अनेक लोक हमाली करतात तिथं. म्हणजे जे काही शेतकऱ्याकडनं आलेलं माल असेल तो उतरवण्याचा, परत आणखी कुठं विकला गेला असेल तो परत दुसऱ्या टेम्पोमध्ये टाकणं, आणि इथे जे काही छोटे मोठे कामगार आहेत ते सगळे कामगार जे आहेत आपण बघतो की आज अत्यंत शांतता आहे. आज त्यांचं 1 दिवसाचं काही वेतन असेल, 1 दिवसाचा जो काही त्यांचा धंदा असेल किंवा बिझनेस असेल तो आज घेऊन जाईल. आज कोणालाही त्याचं असं दुःख झालेलं नाही किंवा त्याला आज आपलं वेतन बुडवलं. लोक आजही खूप सहकार्य करायला तयार आहेत. आपण काय सांगणार या कामगारांना, किती संयम आपण ठेवला पाहिजे आणि किती सहकार्य केलं पाहिजे? हे जे आपल्या देशावर आलेलं, पूर्ण जगावर आलेलं जे काही संकट आहे, तर हे पूर्ण आपल्या देशावर किंवा जगावर नाही तर जसं काही जो आपल्या घरातला प्रतिष्ठित व्यक्ती असतो त्याने हा निर्णय घ्यायचा असतो. आणि प्रत्येक माणसाला एक देशाचा एक सुज्ञ नागरिक म्हणून हे सर्वजण प्रतिसाद देत आहेत. तर जे काही नुकसान होत आहे ते सर्वजण ते नुकसानची भरपाई करायला तयार आहे की सर्वजण प्रतिसाद एक चांगला प्रकारे. तसंच आरोग्य विभाग, महानगरपालिकाचे जे कर्मचारी आहेत ते सर्व चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत. पालिकेतले जे महापौर आहेत चंद्रकांत बापू सोनार साहेब, तसेच सर्व जे काही पोलीस प्रोटेक्शन, तर मी पोलिसांचंही अभिनंदन करेल या ठिकाणी की ते सर्व चांगल्या प्रकारे असं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की बुवा तुमचं काही खूप महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर निघा आणि विनाकारण निघू नका. घरात साफसफाई ठेवा, स्वच्छता ठेवा, जास्त गोळका करून फिरू नका. तर हे सर्वांचं मी स्वागत करेल, एक चांगला असा प्रकारे निर्णय हा. अगदी खरोखर या दादांनी जी काही दिलेली प्रतिक्रिया ती बोलकी प्रतिक्रिया आहे. मी खरोखरच शेतकरी राजा असेल, इथला जो काही कष्टाधिकारी वर्ग असेल, इथला जो काही हमाल वर्ग असेल,
ज्यांचा उदरनिर्वाह या कृषी उत्पन्न बाजार समितीवरती अवलंबून आहे त्यांना मी सगळ्यांना खरोखरच धन्यवाद देईन. आपण म्हणतो की सुशिक्षित लोक खरंच शाण्यासारखे वागतात, पण आपण पाहतोय की अशिक्षित लोकांनीच या संपूर्ण बंदला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. आणि सुशिक्षित लोक आपण पाहतोय की रस्त्यावरती फिरताना आपल्याला दिसत आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये घरात बसायला लोक तयार नाहीत. या शहरामध्ये कुठं गर्दी कमी आहे, कुठं शुकशुकाट आहे हे बघण्यासाठी म्हणून आपल्या परिवाराला आणण्याची संख्या फार मोठी आहे. माझी तरी देखील आज कळकळीची विनंती आहे की ज्या प्रकारे ग्रामीण शेतकरी या शहरामध्ये आलेले नाही, तसं आपण पण आपल्या शहरामध्ये येऊ नका, आपल्या घरीच राहा आणि घरूनच या संपूर्ण आजाराची भित्तम बातमी घेत राहा आणि त्याची काळजी घेत राहा. तसेच मी श्री साई सेवा ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष म्हणून सर्वांना दोघं आज जुळून विनंती करतो की कृपया नियमाचं पालन करा आणि आजू रोग या टाळण्याचा प्रयत्न करा अशी माझी श्री साई सेवा ग्रुपच्या वतीने बापूदादा चौधरी मी विनंती करतो आज जुळून सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने, टेम्पो चालक मालक संघटनेच्या वतीने की आज नियमाचं पालन करा. धन्यवाद. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक शेतकरी आणि व्यापारी यांचे म्हशी खरेदी आणि विक्रीचे व्यवहार होत असतात. बहुतांश हे व्यवहार मंगळवारीच केले जातात, मात्र या मंगळवारी म्हशींची संख्या बाजार समितीत फार कमी पाहायला मिळाली. याविषयी कुंदन खरात यांनी मी महाराष्ट्र चॅनलकडे सविस्तर माहिती दिली. धुळे शहरातील मच्छी बाजार परिसर नेहमी गर्दीने फुललेला असतो. येथे देखील कर्फ्यू आणि कोरोनामुळे सन्नाटा पाहायला मिळतोय. धुळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये आपण आलो आहोत. आपण पाहतोय की अतिशय शुकशुकाट आहे. सगळ्या बांधवांनी आपली जी काही दुकानं आहेत आपली दुकानं बंद ठेवली आहेत. जो काही शटडाऊनचा किंवा लॉकडाऊनचा जो काही एक आदेश निघाला आहे, त्या आदेशला मच्छी मार्केटमधून देखील संपूर्ण सहकार्य करण्याचं या बांधवांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आपण पाहतोय की संपूर्ण हा मच्छी मार्केटचा जो काही एरिया आहे हा निर्मनुष्य आहे. लोक फक्त आपल्या दुकानावरती येऊन बसलेले आहेत आणि या संपूर्ण गोष्टीचं सगळं बारीक निरीक्षण करत आहेत. काय आपल्याला प्रिकॉशन घेता येईल अशा प्रकारची एक चर्चा सगळीकडे चाललेली आहे. एक बांधव आपल्यासोबत आहेत. आप क्या कहेंगे की जब ये सब सिलसिला शुरू हुआ तब ऐसा बोला गया की भैया जो चिकन खाएगा उसको कोरोना हो जाएगा. उस वजह से मतलब चिकन का जो भाव है, मतलब 300-400 का जो भाव था, आज 40 रुपए के ऊपर आगे गिरा है. क्या आपको लगता है? नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं है. चिकन की कोई बीमारी नहीं है. बाकी लोगों के एक अफवाह की वजह से लोगों ने बंद करने का निर्णय लिया खाने का. अपना अपना खुद बीमारी का पालन कर रहे हैं लोग. क्या भाई, हाँ नहीं कुछ इससे बचे उससे बचे, बस बचने की कोशिश कर रहे हैं लोग. दूसरा कुछ भी नहीं है. और चिकन मटन मच्छी में कोई ऐसी वायरस नहीं है और कोई बीमारी नहीं है. बाकी ये लोग नहीं खाने की वजह से बहुत डाउन हो गया, मार्केट डाउन हो गया. दूसरा कुछ नहीं है. और ये गवर्नमेंट ने जो बोली है कि बंद रखो, तो ये बंद का भी आदेश हमने पालन किया है. पूरा बिल्कुल बैठे और जो कारागिर लोग हैं वो लोग भी हमारे से 300 रुपये रोज लेके जा रहे हैं. बेचारे गरीब गुरबा चला रहे हो जैसा चला रहे. बस अभी 4 दिन से 5 दिन से जो भी बंद का आदेश वो बंद तो किया है. आपण पाहतो की चिकन खाल्ल्याने किंवा मच्छी खाल्ल्याने किंवा मटन खाल्ल्याने कुठल्या प्रकारचा कोरोना होत नाही, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा विषाणू नसतो असं डॉक्टरांनी पण टप्प्याटप्प्याने जाहीर केलं आहे. डॉक्टरांनी पण देखील सांगितलं आहे अनेक टप्प्यावरती. डॉक्टर लहाने जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले जे अतिशय विचारवंत डॉक्टर समजले जातात, त्या लहानेंनी देखील सांगितले की चिकन खाऊन किंवा मच्छी खाऊन कुठल्या प्रकारे कोरोना होणार नाही, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा विषाणू नाही आहे. उलट पक्षी चिकनमध्ये जे काय प्रोटीन असतं, मच्छीमध्ये जे काय प्रोटीन असतं, ते तुमच्या बॉडीला सपोर्ट करतं आणि कोरोना होण्यापासून तुम्हाला प्रोटीन महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही चिकन खाल्लं तर त्याच्यातनं कुठल्या प्रकारची बाधा होणार नाही असं वारंवार सांगण्यात येते. तरी देखील लोकांचा विश्वास बसत नाही आहे आणि लोक अफवांवरती जास्त विश्वास ठेवत आहेत. हळूहळू आपण असं करूया की हा संपूर्ण धुळे शहरातला व्यवहार असेल, आपल्या देशातला व्यवहार असेल, हळूहळू हा पूर्ववत होईल आणि संपूर्ण देशातील लोकांनी या सगळ्या कोरोनाविषयीची जी काही काळजी किंवा जी काही एकंदरीत सूचना दिल्या जातात त्या सगळ्यांनी पालन करावं अशा प्रकारची एक एकंदरीत आपण सगळ्यांकडनं आशा करूया. आणि पुन्हा आपण जाणार आहोत नवीन मार्केटमध्ये. तुम्हाला आम्ही धुळ्यामध्ये काय चाललं हे सगळं आम्ही घरी बसल्या दाखवणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे पुणे आणि मुंबई येथून आलेल्या काही लोकांना घरी जाऊ न देता थेट रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे त्यांची तपासणी करण्यात आली. या व्यक्तींना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. डॉक्टरांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. रुग्णालय साक्री येथे आपल्या कार्यक्षेत्रातील बाजूचे जे खेडे आहेत या परिसरात जे बाहेरून म्हणजे पुणे मुंबई नाशिक ह्या ठिकाणून आलेले जे रहिवासी आहेत, मूळ रहिवासी तिथले, हे लोक आज आपल्याकडे एक तपासणीसाठी की जेणेकरून अवेअरनेससाठी की त्यांना खोकला, घशात दुखणं,
ताप, ब्रेथलेसनेस ह्या गोष्टी आहेत का नाही याच्यासाठी ते आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांची तपासणी केली असता ज्यांना जर हा त्रास आढळून आला तर अशांना आपण एक तर ॲडमिट करणं किंवा पुढच्या तपासणीसाठी पावसाळी बिरे वैद्यकीय महाविद्यालय ते पाठवणं अशी आपण व्यवस्था केली आहे. ज्या व्यक्तींना साधारणतः कुठलाही या लक्षणं कुठलेही आढळले नाही अशांना आपण काळजी घेणं आणि घरात आयसोलेट राहणं, होम क्वारंटाईन राहणं या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांना एक आपला स्टॅम्प दिलेला आहे आणि ते इन्स्पेक्शन फॉलो 14 दिवस करण्यासाठी सांगितलेलं आहे. आतापर्यंत किती इन्स्पेक्शन? आतापर्यंत साधारणतः 25 च्या आसपास पेशंट संदर्भित याच्यामधले येऊन गेलेले आणि ते सध्या येत आहे अजून. कॅमेरामन संजय सूर्यवंशी, मी महाराष्ट्र न्यूज, साक्री. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कर्फ्यू लागू. पाचकंदीलकडे येणाऱ्या 4 रस्त्यांना बॅरिकेड्स लावून चौक करण्यात आला लॉकडाऊन. पाचकंदील परिसरात बॅरिकेड्सच्या बाहेर सुरक्षित अंतर ठेवून लोडगाड्यांवर भाज्यांची विक्री. कर्फ्यूमुळे गर्दी नाही. गुढीपाडव्याच्या सणावरही कोरोनाची दहशत. हारकंगण विक्रीला मात्र कर्फ्यूमुळे ग्राहकच नाहीत. कर्फ्यूच्या परिस्थितीचं वार्तांकन आणि चित्रीकरण करणाऱ्या माध्यमकर्मीशीही मी महाराष्ट्र चॅनलने साधला संवाद. कर्फ्यूमुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट, व्यवहार ठप्प, मशीनची खरेदी विक्रीही तुरळकच. कर्फ्यूमुळे धुळे शहरातील मच्छी बाजार परिसरात सर्वत्र दिसून आला सन्नाटा. आणि पुणे मुंबई येथून साक्री शहरात आलेल्या प्रवाशांची रुग्णालयात रवानगी. तपासणीनंतर होम क्वारंटाईनचा सल्ला.